नमस्कार, मी संजय वजरेकर, शिक्षण कट्टा या शैक्षणिक वाहिनीतर्फे तुम्हा सर्वांना आज मी दिनविशेषच्या माध्यमातून भेटायला येत आहे. आज दोन जुलैला आपण अन्य घटना पाहत आहोत. त्यामध्ये सगळ्यात पहिली, जे होमिओपॅथिक औषधं आज आपण मोठ्या प्रमाणामध्ये वापरतो, त्या होमिओपॅथिक औषधांचे जनक सॅम्युअल हॅनेमन यांचं आजच्या दिवशी 1843 साली निधन झाले. आजच्या दिवशी 1858 या साली चार्लस डार्विनने आपला जो उत्क्रांतीवादाचा जगप्रसिद्ध सिद्धांत आहे तो जाहीर केला. याच दिवशी 1900 साली सांगाड्याच्या स्वरूपातल्या एका हवाई जहाजाने उड्डाणात झेप घेतली. आणि या दिवशी 1926 साली महाराष्ट्रातील एक विनोदी लेखक वी आ बुआ यांचा जन्म झाला. 1 जुलै 1993 या दिवशी प्रसिद्ध कन्नड गीतकार उदय शंकर यांचं निधन झालं. तर 1 जुलै 1996 या दिवशी आपल्या दमदार आवाजाच्या जोरावरती, ज्यांनी चित्रपट सृष्टीचा काळ एकेकाळी गाजवला होता, ते राजकुमार उर्फ जानी यांचं आजच्या दिवशी निधन झालं. 1 जुलै 2004 या दिवशी युनेस्कोने CST स्थानकास, म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस या स्टेशनाला जागतिक वारसा म्हणून, हेरिटेज म्हणून काय केलं, जाहीर केलं. 1 जुलै 2015 या दिवशी फिलिपाईन्समधील एका जहाजाला जलसमाधी मिळाली. या जलसमाधीत 32 लोक ठार झाले. आणि 2 जुलै 2016 या दिवशी इराकची राजधानी बगदाद येथे बॉम्ब हल्ला झाला. आणि तो इतका भीषण होता की 125 ठार आणि 150 जखमी झाले. आणि मुख्य म्हणजे ISIS या जागतिक दहशतवादी संघटनेने या बॉम्ब हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली. आणि आज आपण पाहणार आहोत महत्त्वाची जी एक घटना आहे, ती घटना अशी आहे की काही व्यक्ती या प्रसिद्ध परामूढ असतात. स्वातंत्र्य लढ्यामध्ये गांधीजी, नेहरू, लोकमान्य टिळक यांनी खूप मोठं योगदान दिलेले. त्यांचे सर्वांची नावं आपल्याला माहिती आहेत. परंतु त्यांच्याबरोबरीने किंबहुना त्यांच्या इतकंच काम करून काही लोक प्रसिद्धी परामूढ असल्यामुळे आपल्याला माहिती नसतात. अशाच एका स्वातंत्र्य सेनानीची आणि हिंदीप्रेमी साहित्यिकाची आपण ओळख करून घेणार आहोत. आज 2 जुलै 1962 या दिवशी हिंदीप्रेमी साहित्यिक, हिंदी प्रेमाचे अभिमानी आणि स्वातंत्र्य चळवळीत हिरीरीने सहभागी होणारे राजर्षी पुरुषोत्तमदास टंडन यांचं आज निधन झालं. यांचा जन्म 1 ऑगस्ट 1882 रोजी अलाहाबादमध्ये झालेला होता. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर MA झाले. कायद्याचा अभ्यास केला. MA त्यांनी इतिहासातून केलं. त्या काळातले विद्यार्थी एका मंत्राने भारवलेले होते. आणि तो मंत्र होता स्वातंत्र्य चळवळीत सहभागी होण्याचा. त्यासाठी ते आपल्या सर्वस्वाचा, त्यासाठी ते आपल्या जीवनाचा होम करत असत. त्याला राजर्षी कसे अपवाद. गांधीजींच्या प्रभावाखाली असणाऱ्या राजर्षींनी असहकार चळवळपासून ते 1942 पर्यंत जेवढी आंदोलनं झाली या सगळ्या आंदोलनामध्ये हिरिरीने सहभाग घेतला. आणि अनेकदा त्यांनी कारावाससुद्धा पत्करला. पुढे देशाला स्वातंत्र्य मिळालं. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नको म्हणत असताना सुद्धा आमदार, खासदार ते मंत्री असा त्यांचा राजकीय प्रवास सुरू झाला. अनेक क्षेत्रात त्यांचं योगदान मोठं असलं तरी आज आपण पाहणार आहोत ते त्यांचं हिंदी प्रेमाबद्दलचं असणारं योगदान आणि हिंदी साहित्यासाठी त्यांनी घेतलेला पुढाकार. हिंदीला राष्ट्रभाषेचा दर्जा मिळावा आणि साऱ्या भारताचा राज्यकारभार हिंदी भाषेतून चालावा याच्यासाठी राजर्षींनी आपला देह चंदनासारखा झिजवला. अलाहाबाद येथे हिंदी भवन उभारले. तसेच अभ्युदय नावाचे एक हिंदी वर्तमानपत्रही त्यांनी सुरू केले. याखेरीज हिंदी विद्यालयाची स्थापना करून या विद्यालयाचं आचार्यपदही त्यांनी भूषवलेलं होतं. तथापि काँग्रेसची काही धोरणं त्यांना न पटल्यामुळे, तसंच पाकिस्तानविषयी काँग्रेस घेत असणाऱ्या बोटचेपी भूमिकेमुळे त्यांनी काँग्रेस सोडली. तथापि 1956 सालापासून
प्रकृती साथ देत नसल्यामुळे त्यांनी सर्व राजकीय तसंच सामाजिक कार्यापासून हळूहळू अलिप्त राहायला सुरुवात केली. त्यांच्या कार्याची दखल घेऊन 1961 रोजी त्यांना भारतरत्न या किताबाने सन्मानित करण्यात आले. आज 2 जुलै 1962 या दिवशी त्यांचं दुःखद निधन झालं. जय हिंद, जय महाराष्ट्र.